महाराष्ट्रातील उल्हासनगरमध्ये पीटी शिक्षकाने शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग केला. पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला अटक केली. विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणी शिवसेना ठाकरे गट महिला आक्रमक. महाराष्ट्रातील उल्हासनगर शहरात एक हृदयदावक घटना समोर आली असून शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नात्याला तडा देणारी घटना घडली आहे. उल्हासनगरच्या एका नामांकित शाळेच्या पीटी शिक्षकाने शाळेतच विद्यार्थिनीचा विनयभंग केला. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पीटी शिक्षकाच्या विरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पॉस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या शिक्षकाला अटक केली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी आज हिललाईन पोलीस ठाण्यात येऊन सविस्तर माहिती घेतली. तसेच आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलिसांसमोर येऊन आमच्या मुली असुरक्षित असून त्यांना शाळेत पाठवायची की नाही असा प्रश्न उपस्थित केला. शाळेत जातो त्यांना अशी भीती झाली आहे, त्या मुलीला पाठवायचं का नाही पाठवायचं तुम्ही आम्हाला सांगा. जोपर्यंत आता बघा वारंवार असं होत राहिलं तर कसं होणार, एक काहीतरी शिक्षा द्यायला पाहिजे. शिक्षा देणं कोर्टाचं काम आहे मॅडम, त्याला नसतं पकडलं, गुन्हा नसता दाखल केला तर तुमच्या मनात अपने हाथ में नहीं है, वो कोर्ट के हाथ में, कोर्ट के हाथ में हो, हमारे हाथ में नहीं है. फाँसी देना हम चाहता आरोपी अटक करना किसी कागज पत्र निर्भर में क्या मुझे कायदेशीर रक्षण करते कायदेशीर रक्षण करते कशी कायदा दिलाय त्याचं पालन करण्यासाठी म्हणून ते वारंवार होतच चाललं. त्याच्यावर दोन महिने दाखवले माहिती घ्या थोडस, पहिला एक गुन्हा दाखल झाला ना त्याच्यावरती बदलापूर चौथा बोलत ना, दुसरा गुन्हा दाखल झाला माहिती वेगळ्या चौथाने. त्याच्यानंतर आपल्या आपल्या हातात अवेअरनेस करणे तुम्ही एवढी माहिती घ्या. त्याच्यानंतर आम्ही शाळांमध्ये माझ्यावरती तुम्ही राग काढता का, तुम्ही माझ्या राग काढता सर तुम्ही असं बोलता का, तुम्ही असं माहिती बोलता तसं मीच केलं असं बोलता. तुम्ही कसं म्हणता, तुम्ही डायरेक्ट असं म्हणता. मी तुम्हाला सांगतो ना, मी तुम्हाला सांगतो तेव्हा ऐका, शाळांमध्ये आम्ही अवेअरनेस चालू केलं. अवेअरनेस आम्ही त्याच्यासाठी स्वतः सिनियर साहेब एनजीओचे लोक घेऊन आम्ही शाळा शाळांमध्ये माहितीसाठी तो कमिटी स्थापन केलेली. आतापर्यंत दोन शाळेत झालेले आहेत, तर प्रत्येक शाळा आम्ही आता घेतलेले आहेत. प्रत्येक शाळेत जाऊन महत्वाचे नंबर स्कूल भी होता. टेन्शन आलेली पहिले तरी नाही का बघायचं ते.